मंडळी नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी. लोकमत सखीचा ब्युटी हा सेगमेंट सध्या तुम्ही पाहताय. ग्लिसरीन हे दिसायला पांढरं आणि घट्ट असतं. तुमच्या त्वचेवर ग्लिसरीन अगदी औषधासारखंच काम करतं. चेहऱ्यावरील सुरकुते असतील, कोरडे चट्टे असतील, वाढत्या वयाच्या खुणा, त्वचेचं इन्फेक्शन, या सगळ्यावर ते काम करतं. ग्लिसरीन हे प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी अनुकूलसुद्धा असतं, खास करून ज्यांची त्वचा ड्राय म्हणजेच कोरडी असते त्यांच्यासाठी. आता बऱ्याच जणांना हे माहीतसुद्धा नाही आहे की ग्लिसरीन हे आपल्या स्किनवर यूज कसं करायचं, हो की नाही? चला तर मग आज जाणून घेऊयात की ग्लिसरीन स्किनवर कसं यूज करावं त्याबद्दल. पण त्याआधी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि सोबतच यूट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र नक्की करा. तर सर्वात कॉमन यूज म्हणजे ग्लिसरीन आणि गुलाब पाणी. तसं तर गुलाब पाणी आणि ग्लिसरीन दोन्ही त्वचेसाठी फारच फायदेशीर ठरतं, म्हणजे हा कॉम्बिनेशनच एकंदरीत तुमच्या स्किनसाठी बेस्ट आहे. पण दोन्ही जर एकत्र करून वापरलं ना तर त्याचा जास्त फायदा नक्कीच मिळतो. हे मिश्रण त्वचेला लावल्याने त्वचेचा कोरडेपणा, डेड स्किन, एजिंग, पिंपल्स आणि इतर समस्या दूरसुद्धा होतात. हे मिश्रण फक्त त्वचेला कोमल आणि डागविरहितच बनवत नाही तर त्वचेला हायड्रेटेडसुद्धा ठेवतं. याच कारणामुळे लोक ग्लिसरीन आणि गुलाब पाण्याचा वापर दोन्ही घटकांचं मिश्रण करूनच करत असतात. खास करून हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात ग्लिसरीन आणि गुलाब पाणी तुमच्या त्वचेवर कमालीचं काम करून दाखवतं. जर तुम्ही रोज ग्लिसरीन आणि गुलाब पाणी हे वापर केला ना तर तुम्हाला एक नाही तर भरपूर सारे फायदे नक्कीच मिळतील. आता कोणते आहेत ते फायदे, चला तेही जाणून घेऊयात. चेहरा उजळण्यासाठी म्हणजेच ग्लोईंग स्किनसाठी ह्याचा खूप उपयोग होतो. ग्लिसरीनसोबत तुम्ही गुलाबजलचं मिश्रण स्किनला लावल्याने त्वचेला आर्द्रतेसोबतच उजळपणाही देतं. थंडीच्या दिवसात तुम्ही रुक्ष त्वचेमुळे त्रासला असाल ना तर ग्लिसरीन आणि गुलाब पाणी हे मिक्स करून झोपताना तुमच्या स्किनवर लावा. काही दिवसातच तुम्हाला तुमच्या त्वचेचा टोन हा उजळलेला दिसून येईल. ब्लॅक हेड्स घालवण्यासाठी जर तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स असतील तर ग्लिसरीन, मुलतानी माती, बदामाचं पावडर असं सगळं प्रत्येकी एक चमचा हे घेऊन तुम्हाला मिक्स करून त्याचा फेस पॅक बनवून घ्यायचा आहे आणि जवळपास 15 मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावून ठेवायचं आहे. नंतर धुवून टाकायचं आहे. जेव्हा सुकेल तेव्हा हलक्या हाताने तुम्ही स्क्रब करू शकता आणि मग कोमट पाण्याने धुवूसुद्धा शकता. वीकली 2 वेळा जरी तुम्ही याचा यूज केला ना तरीही चालेल. डागविरहित त्वचेसाठी कोणाला आपली स्किन एकदम क्लिअर हवी आहे, प्रत्येकालाच आवडते की नाही अशी स्किन, ग्लिसरीनची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे हे त्वचेवरील डाग आणि पिंपल्स कमी करतं. जर तुम्ही ह्याचा वापर रोज केला तर तुमच्या चेहऱ्यावर एकही डाग दिसणार नाही. जर तुम्हाला असं काही त्रास होत असेल ना तर लिंबाच्या साल्यावर थोडंसं ग्लिसरीन लावून घ्या आणि ते चेहऱ्यावर जिथे डाग असतील त्याच्यावर चोळा, डाग हळूहळू निघून जातील. जर लिंबू तुमच्या स्किनला सूट होत नसेल तर ग्लिसरीन आणि मुलतानी माती हे मिश्रणसुद्धा तुम्ही त्याच्या जागी लावू शकता, त्याने सुद्धा नक्कीच फरक पडेल. अँटी एजिंगसाठी जर तुम्ही रोज ग्लिसरीन आणि गुलाबजल हे वापरलं तर तुम्हाला कधीच कोणत्याही अँटी एजिंग प्रोडक्ट्सची गरज सुद्धा भासणार नाही. हो, ग्लिसरीनमध्ये असलेल्या अँटी एजिंग गुणामुळे त्वचेचं पोषण होतं, त्यामुळे तुमची त्वचा बऱ्याच काळासाठी यंग आणि फ्रेश दिसते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुचवू शकता. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र नक्की करा. पाहत रहा लोकमत सखी.